मान्यवराज चौथीने बाबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। तुम जियो हजारो साल, साल के दिन होगा 50,000। वारे वा, खरं सांगतो चालू सीजन 15 ऑगस्टला चालू झाला। आज किती महिने झाले बघा, एवढ्या महिन्यामध्ये माझं हे 74वं मैदान आहे आणि सगळ्यात जास्त वेळ चाललेलं हे मैदान भारतातलं सर्वश्रेष्ठ मैदान आहे। ध्या सजन सेवेचा वारसा परंपरेचा आज शबास शबास बोले 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 पापण्या मिटू नका, तोंडे बंद ठेवा। पापण्या मिटा तर आनंदाला वंचित रहा, तोंड बंद ठेवा, कान उघडे ठेवा। सगळे कुस्तीसाठी एकदा सगळे काय जोरात टाळ्या झाले पाहिजेस, बोल बजरंग बली की जय, बोल बजरंग बली की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। शाबास आहे बाबा, आपको देखा तो याद आया आने वाला पल। ऐसा लगता है सब भूल गए गुजरा हुआ कल, आपल्याला बघितल्यानंतर आठवण येते येणाऱ्या काळाची, पण येणारा काळ आपला असणार आहे। करा जरा सर्वांनी एकदा टाळ्या, धन्यवाद। हे देव कार्य आहे, हे देश कार्य आहे, हे धर्म कार्य। लाखो लोक प्रेम करतात म्हणून जागा कोणी सोडलेली नाही, बरोबर। सुरुवातीला ही उन्हात बसलेली मंडळी आहे, आता गर्वा आलेला आहे, आम्ही भी उन्हात आहे। वा रे वा, वा बस बस बस, चला 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 पहिला कुस्ती। बस हे कसब आणि हे कौतुक, कुस्ती चालू आहे आजच्या मैदान मधले। खाली बस शिवानंद शिवाज्ञा डेकोरेशन केलेला आता साईदापूरची ही मंडळी आहे, अजित जाधव महाराज आहे। आता जे जे लाइटिंगची व्यवस्था केली होती काय नियोजन आहे अजय राजकीयला मागे सारे सर, असं कुस्ती शोकण्याचं एकदा टाळ्यांचे एकदा स्वागत करा। दुपारी 2-3 वाजता मैदान चालू, 3 वाजता मैदान चालू, सकाळच्या ना बसलंय एकदा त्यांचं सगळ्यांच्या सगळ्यांच्या वतीने टाळ्या करा। अतिशय सुंदर आहे खरंच तुमचं, मी तर कौतुक करतो। माझ्या बरोबर तुम्ही बी उन्हात आहे, पण या माझ्या महाराष्ट्रानं ही कुस्ती राजाश्रयनंतर लोकाश्रयातनं सातार समुद्राच्या पलीकडे नेलेलं आहे। तुम्हा सर्वांच्या बद्दल आम्ही कुस्ती निवेदक दोघे टाळ्या वाजवून तुमचं स्वागत करतो। खरं धन्यवाद, आज तुम्ही मंडळी पात्र आहात, बरोबर आहे। चला पहिलवान कुस्ती करा। सिकंदर से फुरसुदेच्या वेळा देवाने घडवलेलं रत्न, शबास काय वाह काढला होता। पुढचाही तेवढा सावध आहे, कुणाच्या पोटी कोण जन्म येईल सांगता येत नाही। पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी जेंडा, होतील कुळी कन्या पुत्र सात्विक हरेक वाटे देवा, देवाला सुद्धा हेवा वाटावा असं रत्न एका गरीबाच्या घरी जन्माला आलं। शाबास शाबास शाबास। ज्या मातेची कुशलवान त्या मातेच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात, आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्वान मुलं जन्माला येतात, आणि ती मुलं इतिहास घडवतात। आणि सिकंदर शेख एक चार जबरदस्त कुस्ती, हुकमी डाव सिकंदरचा एक चार हुकमी डाव, पट काढला काय ताबा घेतला काय एक चाक बांधला त्याची काय कुस्तीचा निकाल होणार आहे। कुणी जागा सोडू नका, जाताना काहीतरी घेऊन जावा। आमच्या टेमक्याच्या लेकरानं काय कुस्ती केली सर। हा संदीप पाटलांचं एकदा टाळ्या एकदा स्वागत करा। संदीप पाटलांनी आपल्याला पहिलवान एक त्या डोळ्यात पाणी आलं बघा, एक महिना धडपडते ती मी संघच आहे। संदीप पाटलाच्या डोळ्यात पाणी आलं, कुस्ती लागत नव्हते पण हे संदीप पाटील वारण्याचे वाजतात। संदीप पाटील आत या पहिलवान जरा, आत जरा या लोकांना कळू दे। संदीप पाटील पहिलवान जरा स्वतः बाबा,
मी वारण्यातच नोकरी करून रिटायर झालेला माणूस आहे, 64 माझं वय आहे। सावकार साहेबांनी सांगून या पोराला मी अधिकार दिला, वर हात येते बघा तो वस्ताद आहे। शाबास साहेब, पुन्हा पट बच गया। अरे बाप रे बाप, याला म्हणायचं संदे भाव, याला म्हणायचं कुस्ती आणि अशी असती कुस्ती। संदे भाव आपण आत्या जरा वाट देते हात याला, वारण्याचे वस्ताद आहे। सावकार साहेबांनी प्रकट पडे कंदकर केल्यानंतर पहिलं मला सांगितलं, मला ते खुळं म्हणत्या काय करायचं, या पोराला कारभार द्या म्हणलं। गेल्या वर्षीचा आता चालूचा 13 डिसेंबरचा मैदा याच संधी पटला ना, अतिशय सुंदर पार पडला। आणि हे मैदान जोडण्यामध्ये त्याचाही सिंहाचा वाटा आहे। दुटल्या चंद्रासारखा असणारा पंच मी त्याला पाहिलेला आहे। शांत रहा, शांत रहा। कुस्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही, पण त्याच्यावर मात करावी लागते। बरोबर, मात करूनच पुढे जावं लागतं। पहिलवानानं पहिलवानावरती दिवसा दरोडा घालायचा असतो। कुस्ती लई चांगली आहे, बघणाऱ्याच्या डोळ्याचं पारण फेटणार आहे। पायाला गोळा आलेला आहे म्हणून म्हणलं कुस्ती सारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही। हॅलो हॅलो, सगळ्यांनी खाली बसून घ्या, थोडस कार्य करा, सगळ्यांनी खाली बसून घ्या। तर कुस्ती लावली जाणार ना, तर कुस्ती लावणार नाही। सगळ्यांनी खाली बसून घ्या, खाली बसून घ्या। सगळ्यांनी मागल्याचे दिसत नाही, खाली बसून घ्या। जरा माग सरका, सगळ्यांनी खाली बसून घ्या। मागल्या माणसाची कुस्ती दिसत नाही, खाली बसा सगळ्यांनी जरा। पायाला गोळा आलेला आहे, कुस्ती होणार आहे, जरा कृपा करून शांत राहा। भावासाठी भाव धावून आला सारखा, म्हणजे ते मागल्या ना दिसेल, जरा तरी इकडे तरी सारखा बघा। अजयचा भाव समोरच उभा आहे, तुम्ही वस्ता मागा आलेले आहे महाराज। अतिशय सुंदर अशी कुस्ती आहे। संदीप पाटील आपण आहे का? असाल तर आत्या जनता जनार्दनाला तुम्हाला बघू दे। 13 डिसेंबरला आमच्याकडे वारणीला सहकार मंत्री स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वर्षाला मैदान असतं, पण कोरोनाच्या महामारीमध्ये आम्ही दोन मैदान घेतली नाही, पण चालूचं मैदान घेतलं। आणि आज त्याच तोला मुलाचं मैदान, भारतातलं एक सर्वश्रेष्ठ कुस्ती मैदान आज ओरणमध्ये आपण पाहतोय। अतिशय जबरदस्त हे कुस्ती मैदान। हा चालू करा कुस्ती। माग सरका, पब्लिक मागण दंगा करते, थोड्यासाठी घोटाळलो आपल्याला मैदान मध्ये। जरा माग सरका, जरा कोणीही गालबोट लागेल, खाली बसा जरा थोड्यासाठी, पाच मिनिटं फक्त, पाच मिनिटं फक्त मदत करा। बसा, विनंती विनंती, बसा बसा, खाली बसा, विनंती सर्वांना। आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ, कुस्ती चालवते। युट्यूबच्या माध्यमातून घराघरात पोहोचणारे क्रीडा लक्षाचे रमेश थोरात, कुस्ती हसद्यास दीपक पवार आणि ज्ञानेश्वर आसवले यांचंही कुस्तीचं आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक आभार। आभार कसं मानताय आज देशाला? या भारताची कुस्ती अनेक देशामध्ये दिसायला लागले। पत्रकार मित्र, छायाचित्रकार, कर्तव्य दक्ष, एक मिनिट एक मिनिट। हा सर, मल्ल विद्या गुजरची थोडीशी माहिती देतील संदीप पहलवान। हो हो, आले हा, द्या द्या भावा, आत्या भावा, आत्या की द्या हो। जरा जरा शांत ऐका, जरा ऐका, बोला। अजय गुजर हा पहलवान हरियाणा मधले रोहतक जवळचा आखाडा आहे। इंटरनॅशनल 5 वेळा इंटरनॅशनल पहलवान आहे, मिट्टी मधला एक शेर आहे। शाबास। तसंच आपल्या महाराष्ट्रातला म्हणण्यापेक्षा भारतातला शेर हा सिकंदर शेख आहे। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही पहलवानचं स्वागत करावं। एक शेर आहे, सव्वा शेर आहे, कुस्ती चालू आहे। पुन्हा कुस्ती चालू झाल्याबरोबर पण फडाफडात शांतता असते ते कुस्तीचा फळ। कुस्ती बघा, कुठलाही फड असू द्या, मराठी माणूस रंगून जात असतो। हे बी खरंच आहे,
वारकरी संप्रदायामध्ये भी अतिशय चांगलं काम आहे आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. कुस्ती चालू झाली, लक्षावर लक्ष लागलेलं आहे. दोन्ही पैलवान हुशार आहेत कुस्तीला. आताच संदीप पाटील सरांनी सांगितलं, दोघांची माहिती सांगितली. तगडी कुस्ती चालू आहे. जबरदस्त मैदान, खचाखचगच भरलेलं मैदान. हे गतिमान युग आहे, धक्काधक्कीचं जीवन आहे. कोण कोणासाठी 10 मिनिटं थांबत नाही. बरोबर. पण ही आपली कुस्ती परंपरा आहे, आपली अस्मिता आहे, आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबाने वाढवलेली कुस्ती आहे. म्हणून 7 ते 8 तास झालं, अखंडपणे कुणीही जागा सोडलेली नाही. त्यांना कुस्तीचा कार्यक्रम नाही, प्रत्येक घराघरात राबवायचा कार्यक्रम आहे. म्हणूनच आज बाबांनी एवढा मोठा अटास केला त्यांच्या सर्व सहकार्यांनी. मागच्याशी रांगून पंढरी गावत नाही. शिंगवाले तोंडाल ते लावा गेला. मागच्यांचे फार अर्थ आहे. राजावळे 22 वर्षे झाली या संगीतावरती. 19 माणसाचं कुटुंब जतन केलेलं आहे आणि याच्या कर्तबगारीनं याच्या प्रचारला आम्ही होतो नगरसेवक झाला. कुरुंदवडच्या जनतेनं सगळ्यात जास्त मताने याला निवडून दिला. नुसता नाद त्याचा हलगेचा आहे. राजू आवळे जरा उठून उभा राहा. हो, लोकांना कळू दे ना. आणि पुन्हा सर्वांनी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अतिशय शांततेत मैदान पार पाडल्याबद्दल सर्व पैलवान मित्र वसाहत मध्ये सर्वांचा झालेली सेवा ईश्वरचरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय.